रॅम्सवेअरच्या हल्ल्यामुळे सामान्य माणसांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, मात्र भविष्यातील सुरक्षितेसाठी काही खबरदारी घेणं गरजेचं असून बँकांना आणि तत्सम संस्थांना मात्र त्यांच्या सॉफ्टवेअर प्रणालीची काळजी घ्यावीच लागणार आहे, असं मत उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील, सायबर कायदे तज्ज्ञ आणि ANA सायबर फॉरेनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक ॲडव्होकेट अभय नेवगे यांनी व्यक्त केली. भारतामध्ये कसं आहे, भारतामध्ये सायबर सिक्युरिटीचा जो स्टेटस आहे तो फार पीपल जास्त लोकं याच्याबद्दल माहीत नाही, लोकांना माहीत नाही. आता लोकं त्याला डायरेक्टली इफेक्ट होत आहे, त्यांचे एंड युजर सिस्टम्स लॉक होत आहेत, त्यामुळे लोकांना याच्यावरती अवेअरनेस येतो आहे की हां आता नेक्स्ट काय करायला पाहिजे, हे फ्युचरमध्ये होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे. पण आत्तापर्यंत अवेअरनेस हा प्रकार जो होता हा लोकांमध्ये नव्हता सायबर सिक्युरिटीसाठी. सो इट इज अ सजेशन, असं सजेशन आहे लोकांसाठी की दे शूड ॲटलीस्ट एक बेसिक सायबर सिक्युरिटी हायजीन जे आहे दॅट शूड बी फॉलोड, अँटीव्हायरस अपडेट ठेवणं, मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टम्स अपडेट ठेवणं, लायसन्स कॉपीज वापरणं, पायरेटेड सॉफ्टवेअर्स नाही डाउनलोड करणं किंवा पायरेटेड मूव्हीज नाही डाउनलोड करणं इज समथिंग दॅट पीपल शूड बी अवेअर ऑफ राईट नाऊ. आता बिटकॉईन्स एक असा प्रकार आहे, इट इज अ डिफरंट टाईप ऑफ करन्सी आणि बिटकॉईन्स इज नॉट रेग्युलेटेड. बिटकॉईन्स कोणत्याच गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनने रेग्युलेट केलं नाही आहे याला. सो याच्यामुळे काय आहे की हॅकर्स लोकं ॲनॉनिमिटी ठेवण्यासाठी किंवा त्यांचं प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी ते बिटकॉईन्स यूज करत आहेत आणि बिटकॉईन्समार्फत ते सगळं पेमेंट्स ॲक्सेप्ट करत आहेत सो दॅट तो ट्रेस त्यांचा ट्रेस राहणार नाही, त्यामुळे ते बिटकॉईन्समार्फत पेमेंट्स ॲक्सेप्ट करायला तयार आहेत. आता मी ऑलरेडी इन्फेक्ट झालो आहे किंवा लोक ऑलरेडी इन्फेक्ट झालेले त्याच्यानंतर काय करायचं लोकांना हे माहीत नाही. सो द नेक्स्ट थिंग इज की मी बिटकॉईन्स भरू नको भरू, मी रॅन्सम देऊ का नको देऊ. सो इट इज ऑलवेज ॲडवाइज्ड की डू नॉट पे, पण तुम्ही बिटकॉईन्स भरू नका, तुम्ही कोणत्याच प्रकारचे पैसे देऊ नका, बिकॉज असे इन्सिडेंट झालेले आहेत की लोकांनी पैसे दिलेले आहेत पण त्यांना त्याचं सोल्युशन भेटला नाही हॅकर्सकडनं. वेरॅज अजूनपर्यंत मालवेअर रिसर्चर्स जे आहेत आपले किंवा आपलं सर्टिन डिपार्टमेंटसुद्धा आहे त्यांच्याकडे या पर्टिक्युलर रॅन्समवेअरसाठी काही सोल्युशन नाही आहे. सो इट इज रिकमेंडेड की लोकांनी त्यांच्या कम्प्युटरचं एक बॅकअप करून ठेवावं, इवन इफ इट इज इन्क्रिप्टेड ऑर अफेक्टेड, आणि इन फ्युचर वी शूड बी वेटिंग फॉर एनी सोल्युशन दॅट माईट कम अप. सो बट इट इज ऑलवेज ॲडवाइज्ड की तुम्ही नका रॅन्समवेअर भरून रॅन्सम भरू नका, बिकॉज जर का तुम्ही रॅन्सम भरली इट इज लाईक प्रमोटिंग, इट इज प्रमोट गिविंग मोर ॲडवाईस टू डू दिस क्राईम्स टू द हॅकर. सो डू नॉट पे रॅन्सम, वेट फॉर अ सोल्युशन ऑर स्टार्ट टेकिंग सिक्युरिटी मेजर्स. आत्तापासूनच तुम्ही सायबर सिक्युरिटी सिरियसली घ्या, सो इन फ्युचर असं काही झालं तर यू विल बी ऑलवेज सेफ गार्डेड.